आता ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ सिन्नर तालुक्यातील असणारं शिक्षणाचं माहेरघर या ठिकाणी अतिशय लहान मुलं चिमुरडी मुलं यांच्याशी आपण आज संवाद करणार आहोत. बरं, तुझं नाव काय? अनुज लेंडे. अरे मोठे नाही बोल ना. अनुज लेंडे. तू येतो कुठून? पिंपळवण. मग तू सायकलीवर येतो का गाडीने येतो? सायकल. बरं, तुला गाणं येतं का? अरे असं नाही. तुझं काय नाव? स्वराज संतोष डावकर. तू कुठून येतो? डावकर. तुला गाणं येतं? अरे अरे अरे, तुम्हाला सगळ्यांना शाळेत गाणं नाही शिकवलं? तुम्हाला गाणं शिकवलं? नाही येणार, 100% येणार. मला तुझं नाव काय? तू येते कुठून? लवणवाडीतून. बर, तुझं नाव काय? श्रावणी संतोष कुराडे. बरोबर. बरं, आता तुला गाणं येतं का? पेपरला फोटो येते. गाणं येतं का तुला? तुम्ही ऐका ना सगळे जण, असं तुम्हाला ती पोएम येते का? सगळ्यांना येते. हा, सगळ्यांनी एका आवाजात म्हणायचं. हा, आनंद घ्यायचा आपल्याला. इकडून ये बा. सगळ्यांनी म्हणायचं ट्विंकल ट्विंकल. हे ऐका, सगळ्यांनी म्हणायचं एका वेळेस. ज्यावेळेस 1 2 3 म्हणत त्यावेळेस सगळ्यांनी म्हणायचं ट्विंकल ट्विंकल लिटिल हार्ट. 1 2 3 Twinkle, twinkle, little heart, how my पाहिलं या मुलांना शिक्षणापेक्षाही अतिशय बाहेरची आवड आहे. आता आपण बाहेरची आवड काय आपण जाणून घेऊया. आता कुणाला निवडू, कुणाला निवडू, कुणाला निवडू? डान्स करायला अजून काय बरं. तुझे आत्ताचे आवडते शिक्षक कोण आहे? अडागळे सर. बर, तुझं नाव काय? मोठे नि बोल. जोया सिराज. बर, तुझे आवडते शिक्षक? अडागळे सर. अरे बापरे, थांबा आता कोणाला घेऊ? कोणाला? बर बर, एक मिनिट थांबा. तू सांग, तुझे आवडते शिक्षक कोण? कदम. कदम मॅडम. तुझे? डावकर सर. तुझे? डावकर सर. तुझे? गाडवे सर. डावकर सर. आता या चिमणीचे आवडते शिक्षक बघू आपण. हा, तुझे आवडते शिक्षक कोण? कदम मॅडम. कदम मॅडम. अरे कोणालाच आवक मॅडम नाही का आवडत? आता तुझं नाव काय? तुझं? तुझे आवडते शिक्षक? हे अडागळे सर. तुझे आवडते शिक्षक? आता आपण पाहिलं या लहान मुलांबरोबर आपण जो काही थोडासा वेळ घालवलेला आहे, हा एक अविस्मरणीय आहे. ही जी काही संस्था आहे ही खरोखर अनेक वर्षांपासून आमच्यासारख्याच आम्ही देखील याच संस्थेतून घडून याच मुलांच्या वयातून आपण मोठे झालेलो आहोत. आणि आता ही देखील मुलं याच संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. संस्था देखील कार्यरत आहे. 1 2 3
राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.